शालेय समिती अध्यक्ष तथा सरस्वती भुवन शिक्षण संस्था संभाजीनगरचे नियामक मंडळ संचालक डॉक्टर योगेश शिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शासन लागू करत असलेल्या नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना वंशा इन्फोटेक यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक आर एस माळी, प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंशा इन्फोटेकचे संचालक तथा शालेय समिती सदस्य शरद निकम, प्रमुख अतिथी शालेय समिती संचालक प्राध्यापक भागवत महालपुरे, शिक्षक वृंद व इयत्ता 9वीतील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी या नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची कॉपीची सवय जाईल व स्वतःला स्वतःच सिद्ध करावे लागेल, खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडतील असे भागवत आबांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले. विद्यार्थ्यांनी वेगवेगळे सॉफ्ट स्किल्स शिकावे व येणारे युग हे रोबोटिक्स तंत्रज्ञान व आर्टिफिशियल तंत्रज्ञानाचे राहणार असून त्यात आपण आपले करिअर करावे व त्याची तयारी शालेय जीवनापासूनच करावी. त्यासाठी MKCLने शालेय विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती दिली. या नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी दशेतच आपण तंत्रज्ञानात कुशल होणार असून त्यामुळे आपल्यावर बेरोजगारीची वेळ येणार नाही असे प्रमुख मार्गदर्शन करताना शरद निकम यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. अध्यक्ष भाषणात महत्वाचे आहे, त्याशिवाय यश मिळणार नाही, सूत्रसंचालन प्राध्यापक भागवत आबा महालपुरे यांनी केले. सोयगाव तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील.